ते दीड वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक कॅब ड्रायव्हर आहे त्याला हिंगणे चौक येथे सहा जणांनी अडवलेलं होतं आणि त्याला त्याच्याच गाडीमध्ये कोंबलं, त्याला विवस्त्र केलं, विठ्ठलवाडीच्या स्मशानभूमीच्या बाजूला घेऊन गेले, त्याच्याकडून 2200 रुपये रोख आणि त्याचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला आणि त्यानंतर त्याला सांगत होते की तू अजून 50,000 रुपये घरून मागून घे आणि त्याप्रमाणे त्याला ते फिरवत होते जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत आणि तोपर्यंत ह्या गाडीतलं पेट्रोल संपलं चांदण्या पेट्रोल कात्रज रोडला एचपी पंपाच्या समोर त्यातले दोघं आरोपी हे पेट्रोल मिळतंय का पाहण्यासाठी गेले आणि चार आरोपी खाली उतरलेले होते त्याचा फायदा घेऊन यातला जो फिर्यादी आहे तो विवस्त्रे अवस्थेत खाली उतरला आणि तो नवले ब्रिजच्या इथं आला. नवले ब्रिजच्या इथं रात्री गस्तवर असलेले एएसआय कुरळे यांना त्यांनी घटना सांगितली. ती वेळ साधारण 4:30 वाजण्याची होती आणि त्याप्रमाणे घटनेचं गांभीर्य ओळखून एएसआय कुरळेंनी ताबडतोब रात्र गस्तला जे अधिकारी होते एपीआय यादव त्यांना तात्काळ बोलवलं. एपीआय यादवने त्यांचे सिनियर पीआय क्राईम पीआय राजूरकर सिनियर पीआय संके यांना ताबडतोब सांगितलं. डीबीचे कर्मचारी त्यांच्या मदतीला घेतले आणि ह्या जो फिर्यादी होता त्याला त्याच्या आरोपी ओळखण्यासाठी त्यांच्या गाडीत घेतलं आणि ते परत जिथं त्याला सोडलेला होता त्या ठिकाणी ते गेले. तर त्या ठिकाणी हे आता परिश्रम करून चार लोक आरोपी हे जे मूळ आहेत ते ताब्यात घेतले आणि जे दोन आरोपी त्यांच्यापासून लांब गेलेले होते पेट्रोल आणायला त्यांनाही या आईनी ताब्यात घेऊन असे सहा आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत. या आरोपींचं यातील जो विनोद जामदारे आहे आरोपी त्याच्याविरुद्ध 7 या सारखेच गंभीर स्वरूपाचे दरोडा जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे गौरव शिंदे आहे बार्शीचा त्याच्यावर 307 गुन्हा दाखल आहे. नितीन जोगदंड याच्यावर हत्यार बेकायदेशीर हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे आणि याप्रमाणे 6 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि त्यांना मेरगाव कोर्टाच्या समोर हजर करण्यात येणार आहे.